कोणी जरी बातम्या पेरण्याचंही काम काही आमच्याबद्दल विघ्न संतोषी लोक करत असतील, मी माझ्या पक्षाशी म्हणत नाही, माझ्या पक्षामध्ये माझ्याबद्दल आकस असणारं कुणी नाही, परंतु पक्षाच्या बाहेरचे आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन ते आता राष्ट्रवादीचं स्पोक्समन झाल्यासारखंच चाललं आहे. त्यांना कुणी अधिकार दिला आहे कुणा असतो? पार्टीची मिटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे, तुम्ही ज्या पक्षाचे स्पोक्समन आहात त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते. तुम्ही ज्या पक्षाचं ते मुखपत्र आहे त्याबद्दल बोला, पण तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं तसं झालं फलानं झालं. आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही. आम्ही गेलो एक मिनिट सुनो ना, जरा सुनना आहे की जाऊ. या संदर्भामध्ये आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कोणी घेण्याचं कारण नाही. त्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडावी. आमची भूमिका मांडण्याच्या करता आमच्या पक्षाचा प्रवक्ता स्पोक्समन आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय स्तरावरचे असतील राज्याच्या स्तरावरचे असतील हे त्या बाबतीमध्ये मजबूत आहे. कारण नसताना मग ह्या अशा बातम्या आल्या तर आमचे मित्रपक्ष पण जे आहेत आता उद्धव ठाकरे साहेबांना पण काही जण प्रश्न विचारतात. त्यांनी काहीतरी उत्तर देताना सांगितलं मी एकटा लढीन. अशा पद्धतीनं वास्तविक आम्ही दोघं तिकडनंही बरोबर आलो होतो. मी पण त्यांना सांगितलं ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही. आम्ही सगळे अजितदादांवरती प्रेम करणारी माणसं आहोत. महाविकास आघाडी घट्ट आणि मजबूत राहावी या मताचे आम्ही आहोत. आम्ही महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत असं मी नेहमी म्हणतो. त्याच्यामुळे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल ते पक्ष जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून तोडण्याचा प्रयत्न होतात तेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो. शिवसेना फुटत असताना किंवा फुटल्यावर सुद्धा शरद पवार असतील अजित पवार असतील नाना पटोले असतील सगळ्या प्रमुख नेत्यांनी चिंता व्यक्त केलीच होती तशी आम्ही चिंता व्यक्त करतो. सर असं असून देखील काल रात्री पुन्हा एकदा कुलाबाच्या एका पत्रकारांच्या हॉटेलमध्ये बैठक झाली. त्या बैठकीला अजितदादा दिलीप वळसे पाटील असे महत्वाचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी मला माहित नाही त्याच्याविषयी काही. हा त्याचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. हा प्रश्न तुम्ही पक्षाच्या त्यांच्या प्रमुख लोकांना विचारा. माझ्यावरती खापर का फोडतायत? महाविकास आघाडीची वकिली केली म्हणून मी बोललो ना. मी महाविकास आघाडीचा चौकीदार. माझ्यावरती खापर का फोडताय आणि फोडण्याचं कारण काय? जेव्हा शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होतात. हे आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्या बरोबरचा प्रत्येक घटक पक्ष हा मजबूत राहावा आणि त्याचे लसके तुटले जाऊ नयेत. ही जर आमची भूमिका असेल आणि जर कोणी त्यासाठी आमच्या खापर फोडत असेल तर जरा गंमत आहे. सर आपको व्यक्तिगत तौर पे टार्गेट किया गया है अजितदादा पवार की तरफ से, क्योंकि आपने सच कहा था, उस पर आप क्या जवाब? अगर मैंने सच कहा है इसलिए मुझे कोई टारगेट करता है तो मैं मानता हूं कि मैं सच बोलता रहूंगा और सच कहता रहूंगा. और मुझे किसी ने टारगेट किया है इसके लिए मैं पीछे हटने वाला आदमी नहीं हूं. मैं हमेशा सच ही बोलता हूं. मैं किसी के बाप को डरता नहीं. ठीक है सर, इसका अर्थ ये है कि आपने सामना में जो जो लिखा था वो एक एक शब्द सही था अबाउट प्रेशर के एनसीपी के विधायकों पर दबाव? आज जरूर सामना हमेशा सच लिखता और बोलता है, तो छुपाने की क्या बात है? आप जाकर पूछे हसन मुश्री साहब को उनके ऊपर प्रेशर है क्या नहीं. आप जाकर पूछे अनिल देशमुख जी को उनके ऊपर प्रेशर है क्या नहीं. आप जाकर पूछे जितेंद्र आव्हाड जी को उनके ऊपर प्रेशर है क्या नहीं. और कितने नाम चाहिए आपको मुझे बताइए. आप जाइए प्रफुल्ल पटेल जी के यहाँ और उनको पूछे कि आपके ऊपर प्रेशर है या नहीं. जिस तरह से जांच एजेंसी सेंट्रल प्रेशर बनाकर फिर बीजेपी ऑपरेशन कर रही है उसके ऊपर अगर हमारे जैसे लोग बोलते हैं तो जरूर बीजेपी को गुस्सा होना चाहिए और किसी को गुस्सा होने की जरूरत नहीं है. लेकिन सर अजितदादा अपने बयानों से आप पर सवाल खड़े कर आपकी विश्वसनीयता पर सवाल खड़े. वो क्या कर सकते मेरी विश्वसनीयता. पवार साहब खड़े कर सकते हैं. शरद पवार साहब की बात मैं मानूंगा. सर एक सवाल ये है कि कल अजित दादा ने जो सफाई दी उसमें कहा कि मुखपत्र में आप लिखे उनको अपनी पार्टी के बारे में लिखना. क्या लिखे हैं आपको मालूम है क्या लिखा है? उनका कहना है कि क्या लिखा है आपने कहा था कि इस तरह के ऑपरेशन होने वाले हैं तो उसमें गलत क्या है? ये क्या किसी पार्टी के बारे में मैंने कहा कि महाराष्ट्र में अपोजिशन को तोड़ने की कोशिश हो रही है?
ये सच है या झूठ है ये अजीत दादा ने बताना चाहिए। क्या शिवसेना को नहीं तोड़ा? क्या एनसीपी के ऊपर हमले नहीं हो रहे? ये शरद पवार साहब खुद बोल रहे हैं, उनके प्रमुख। इस प्रकार का एक पत्र शरद पवार साहब ने अमित शाह जी और मोदी जी को लिखा है क्या मालूम नहीं किसी को? अगर इस बातों की जानकारी मैं रखता हूँ उसमें गलत क्या है? सर अजीत दादा ने कल जिस तरह से कहा कि हम अपने पक्ष की बातें रखने के लिए सक्षम है, किसी को हमारी वकालत करने की जरूरत नहीं है। तो किसने की वकालत? वो कह रहे आपने लिखा और हाँ मैंने लिखा है, जरूर मैंने और लिखते रहूंगा, बोलता रहूंगा, मैं काम करता रहूंगा। क्या लिखा है मैंने गलत? अगर ये सच लिखा है किसी को अंदर एक धारदार जो हमारा सच है टोकदार वो तो किसी को चुपता है तो मैं क्या करूँ? एक और चीज है, उद्धव जी की सभा एक और 23 तारीख होने वाली, कहा ये भी जा रहा है कि अब उद्धव जी नेतृत्व करें महाविकास आघाड़ी का, ये बात अजीत पवार को सहन नहीं हो रही इसीलिए वो ऐसे नहीं है। महाविकास आघाड़ी की लीडरशिप ये सामुदायिक लीडरशिप है और उद्धव जी ये सीनियर नेता है, शिवसेना के चीफ है और महाराष्ट्र में और देश की राजनीति में शिवसेना प्रमुख का जो पद और प्रतिष्ठा है वो सबसे ऊपर है।